यानंतर मनाला चटका लावणारी बातमी. मराठी रंगभूमीवरचा लाल्या काळाच्या पडद्याआड गेलाय. ज्येष्ठ अभिनेते रमेश भाटकर यांचं आज मुंबईमध्ये दीर्घ आजारानं निधन झालं. मुंबईतल्या एलिझाबेथ हॉस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते 70 वर्षांचे होते. रमेश भाटकर यांनी अनेक चित्रपट मालिकांमध्ये काम केलंय. कमांडर, हॅलो इन्स्पेक्टर यासारख्या त्यांच्या मालिका आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहेत. आज सायंकाळी त्यांचं निधन झालं आणि आजच त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येत आहेत. ही थेट दृश्य आहेत. रमेश भाटकर यांच्या पत्नी मृदुला भाटकर उच्च न्यायालयामध्ये आहेत. त्या आज कर्करोगानं त्यांचं निधन झालं. गेले 4 महिन्यांपूर्वी त्यांना कर्करोगाचं निदान झालेलं होतं. आपल्याकडे अगदी काही काळ शिल्लक आहे हे माहीत असून सुद्धा त्यांनी आपलं आवडतं काम म्हणजेच ऍक्टिंग त्याला कुठेही ब्रेक दिलेला नव्हता.